पोलीस आणि नक्षल चकमकीत 15 पेक्षा जास्त नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आले. धानोरा तालुक्यातल्या 11 पत्तीच्या जंगलात सध्या ही चकमक झाली आहे. सकाळी पोलिसांच्या C60 पथकाचं शोध अभियान सुरू असताना लपून बसलेल्या नक्षल्यांनी अचानक गोळीबार सुरू केला. 15 हून अधिक नक्षल्यांना यात कंठस्नान घालण्यात आलं. गस्त घालत असताना पोलिसांवर नक्षल्यांनी हल्ला केला. अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी आशिष अंबाडे सध्या आपल्या संपर्कात आहेत. आशिष, काय नेमकी घटना घडली? नक्की तन्मय, गडचिरोली जिल्ह्यातल्या छत्तीसगड सीमेवर ही घटना झाली आहे आणि एका विशिष्ट सूचनेवरून मोठ्या प्रमाणात नक्षल विरोधी पथकाच्या पोलिसांनी या संपूर्ण परिसराला वेढा घातला होता आणि त्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन सुरू असताना ही चकमक झाली आहे. खूप मोठ्या संख्येत नक्षली या तळावर असल्याची माहिती होती आणि त्यानुसार चकमकीनंतर साधारण 15 ते 20 नक्षल्यांचे मृतदेह पोलिसांना गवसल्याची प्राथमिक माहिती आहे. हा अत्यंत घनदाट जंगलाचा आणि दुर्गम भाग असल्यामुळे ऑन फूट पायी जात या ठिकाणी हे सगळं कन्फर्म करावं लागणार आहे आणि संपर्कहीनता असल्यामुळे या माहिती मिळण्यामध्ये अडचणी येत आहेत. मात्र थोड्याच वेळामध्ये पोलीस अधीक्षक स्वतः या प्रकरणाची पुष्टी करतील असं सांगितलं जात आहे. तन्मय. नक्कीच, धन्यवाद आशिष आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट्स जाणून घेत राहू. गडचिरोलीतल्या 11 पत्नी जंगलात ही चकमक झाली आहे.